केंद्राने सीमा भागाचा केलाय तिबेट. संसदेने निर्माण केलेला प्रश्न अधांतरीच. शिक्षण, कृषी, सामाजिक क्षेत्रात अन्याय. कन्नड शक्ती, भूसंपादन ही संकटे कायम. मानव हक्कांचे उल्लंघन. तोडगा सापडेपर्यंत केंद्र शासित हाच मुद्दा महत्वाचा. सीमा भागावरील अन्यायाची परिसीमा. बेळगाव कारवारसह सीमा भागात मराठी भाषिकांचं प्राबल्य आहे ही बाब संपवण्याचा प्रयत्न कर्नाटकाने एनकेन प्रकारे केला. प्रामुख्याने मराठी भाषिकांना संपवण्यासाठी मराठी भाषिक बळीराजावर अनेक आक्रमणं झाली. असंख्य भूसंपादने झालेली आहेत. शेतजमिनी संपादित करून त्यावर कानडी वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. उद्योगाच्या नावाखाली जमिनी घेऊन राजकीय व्यक्तींच्या घशात घालण्यात आल्या. शेतकी जमीन संपादित करता येत नाही म्हणून बेळगाव शहराच्या परिसरातील 33,000 एकर सुपीक जमिनीचे लँड यूज बदलण्याचा प्रयत्न झाला. सीमा भागातील शेतकरी कर्नाटक सरकारच्या भूसंपादनाच्या विळख्यात अडकलाय. फक्त मराठी भाषिकच नाही तर इतर भाषिकही या भूसंपादनाच्या विळख्यात भरडले जात आहेत. हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्यायच होत आहे. कर्नाटक सरकार कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेत आहेत, चला तर पाहूया. कर्नाटक गव्हर्नमेंट एक वेगळ्या प्रयत्न षडयंत्र रचून बेळगावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रामुख्याने संपूर्ण बेळगावाचा परिसर जर पाहिला तर संपूर्ण जमीन ही मराठी भाषिक शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. आणि हा भूभागच संपूर्ण राहिल्यापासून कर्नाटक गव्हर्नमेंटच्या षडयंत्रात बेळगावचा शेतकरी पूर्ण बुडाला म्हटला तरी हरकत नाही. कारण वेगवेगळ्या कारणासाठी कर्नाटक गव्हर्नमेंट बेळगावातील पिकाऊ जमिनी नष्ट करू पाहत आहे आणि त्याची भूसंपादनाची प्रक्रिया इतकी भयानक आहे तर बेळगावतल्या 1 इंचही जमीन त्यांनी सोडायला तयार नाहीत. आणि वेळोवेळी भूसंपादनाची प्रकरणं आज कर्नाटक उच्च न्यायालयात तसेच सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयात आम्ही जिंकलेले आहे. तर वेगळ्या पद्धतीनं ह्याच्यात काही बुडा एक्वायर करत आहे, कर्नाटक हाऊसिंग बोर्ड एक्वायर करत आहे, KIADB एक्वायर करत आहे. आणि KIADBनं तर फार मोठं षडयंत्र रचलं होतं. आमची भूसंपादन जमीन घेतलेली होती आणि त्या न्याय हक्कासाठी कर्नाटक उच्च न्यायालय ते सुप्रीम कोर्ट आम्ही न्यायालयीन लढलो. त्याच्यात संपूर्ण तो दावा आमच्या बाजूनं विजयापर्यंत नेऊन पोचवलो आणि या सरकारचं पितळ उघडं केलं. हे सर्व मान्य असलं तरी त्याच्या सरकारनं कर्नाटक सरकारकडून जे करार झालेला होता त्या करारात स्पष्ट हे केलेलं आहे की याच्यात 20 नंबर कॉलममध्ये स्पष्ट दिसतं आहे की ह्या जमिनी कशाच्या आधारावर कशासाठी घेत होता तर याच्यात संपूर्ण हे कानडीकरण 100% कानडीकरणासाठी मी ही जमीन घ्यालो आहे. आणि तो कानडी भाषिक कसा असला पाहिजे तर तो 15 वर्ष त्याची चालती बोलती फिरती भाषा कन्नड असली पाहिजे असं त्याचं कर्नाटक गव्हर्नमेंटकडून ॲग्रीमेंट केलेलं आहे. तर हे कशासाठी करायला आहे तर हे स्वच्छ होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या दाव्यात महाराष्ट्र गव्हर्नमेंटला स्वच्छ दिसेल की कर्नाटक गव्हर्नमेंट हे संपूर्ण भूभाग कानडीकरणासाठी भूसंपादनात वापरायला आहे. आणि त्याच्यात त्यांच्या गॅजेट नोटिफिकेशन ज्या निघतात त्या कन्नडमध्ये निघतात, कायद्याच्या काही नोटिसा निघतात त्या सर्व कन्नड भाषेत निघतात आणि नंतर त्या संपूर्ण आमच्या मराठी भाषिक शेतकऱ्यांना त्या लागू होत नाहीत, खरं समजतच नाहीत म्हणजे ते लागू होत नाहीत. आणि कर्नाटक गव्हर्नमेंट हे भूसंपादन लाटू पाहत आहे. त्याच्यात त्यांचं भूसंपादन जर पाहिलं तर भूसंपादनाचा जो कॉम्पेन्शनचा रेट आहे तर तो कवडी मुलाचा हरकत नाही. एक कोंबडीची किंमत त्या 1 एकर जमिनीची केलेली आहे म्हटलं तर वावगा नाही. त्याच्यात गणेबेलला जे रोड वाइंडिंगसाठी ॲक्विजिशन झालं आहे त्याच्यात 13 रुपये स्क्वेअर मीटर ह्या रेट काढलेला आहे. कुठला अधिकारी असेल काढलेला हेच मला अवघड वाटतं आहे. आता इथंच माझ्याकडं CDP आहे त्याच्यात शेती जमीन म्हणून उल्लेख आहे. CDP मध्ये उल्लेख असताना त्याच्यात त्याचं रिन्युव्हेशन 10 वर्षानं होतं आहे. तर मास्टर प्लॅनचं स्वरूप आणलं गेलं आणि मास्टर प्लॅनच्या स्वरूपामध्ये शेती जमीन त्याच्यातली पूर्ण उद्ध्वस्त केली गेली आणि 40 एकरी आणि परत त्याच्या जमा केली गेली. त्या परिसरातल्या जमिनी आल्या तर त्या परिसरातल्या जमिनी शेतीच्या पिकाऊ
चांगल्या पिकाव बासमती कडधान्य भाजीपाला असे घेणारे आमचे शेतकरी हे आज त्या CDP मास्टर प्लॅनच्या माध्यमातून त्या जमिनी असल्या पिकाऊ जमिनी असल्या तरी त्या रेकॉर्डवर पडीक म्हणून आहेत. आणि पडीक म्हटलं तर त्यांचा 7-12 7-12 उतार्यावरती नो क्रॉप इन्फो म्हणून जे पीक पाण्याचं मथळार होतो आहे त्याच्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे. कारण हा शेतकरी न्यायालयातसुद्धा भांडू शकू नये कारण त्या तिथं कमी पडाव होतो म्हणून हे रचलेलं पूर्ण षडयंत्र. प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बेळगावसाठी नेमावा कारण बेळगावात साधा जरी ॲक्सिडेंट झाला कुठल्याही मराठी भाषिकावर अन्याय झाला तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला इथून त्याचा पाठपुरावा करणं आम्हाला सोपं जाईल. कारण आम्हाला अन्याय झालेला त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला वेळच्यावेळी तो अधिकारी कळवेल आणि त्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा त्याच्या पाठीमागं लागू आणि सबळ पुरावे ह्या दाव्यासाठी त्याच्यातूनच मिळतील महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अशी कळकळीची विनंती मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला करत आहे. बेळगाव शहर बेळगाव जिल्हा हे 70% मराठी भाषिक आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 50% शेतकरी वर्ग आहे. शेतकरी वर्गाला सरकारी कार्यालयामध्ये फार त्रास घेत आहेत. उदाहरणार्थ तुम्ही साधारण शेतकरीचा शेताचा 7-12 उतारा जरी घ्यायला गेला तर तिथं कन्नडमध्ये लिहिलेलं आहे की शेतकरी लोक हे कन्नड वाचता येत नाही शेतकरी लोकांना. त्यासाठी बराच त्रास सुरू आहेत शेतकरी वर्गाला. काही पिकाऊ जमिनी ट्रक टर्मिनल ओपन स्पेस बोटॅनिकल गार्डन अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या जमिनी शेतीजमिनीच्या ह्याच्यात फेरबदल केला गेला. तो वास्तविक सांगायचं म्हणजे ह्या ज्या पिकाऊ जमिनी आहेत त्या पिकाऊ जमिनीवरच आमचं पोटपाणी चालतं आहे. आता आमच्या काही जमिनी PB रोड किल्ला परिसर ह्या परिसर गांधीनगर परिसर ह्या परिसरात जमिनी आहेत त्या CDP प्लॅनमध्ये ट्रक टर्मिनलमध्ये घातल्या गेल्या. त्या आम्ही हायकोर्टला केस दाखल करून ती केस आम्ही जिंकली. सरकारविरुद्ध ती केस आम्ही जिंकली पण अद्यापही CDP ट्रक टर्मिनल म्हणून जो उल्लेख आहे तो काढला गेलेला नाही. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. आता हलग्याला जो सांडपाणी प्रकल्प होतो आहे बायपास रोड होतो आहे हा जो अन्याय होतो शेतकऱ्यावर ज्या जमिनीवर आम्ही पोटपाणी आमचं जे कुटुंब चालतं आहे पोटपाणी चालतं आहे त्या जमिनी झिसकावल्या गेल्या तर पुढे काय आणि यांची तुटपुंजी नुकसान भरपाई ती नुकसान भरपाई आम्हाला नकोच आहे. आमच्या जमिनी आम्हाला हव्या आहेत. आज रिंग रोड जो होतो आहे 12 किलोमीटरवर रिंग रोड होतो आहे त्या पट्ट्यात आतल्या बाजूला आमच्या म्हणजे माझ्या आणि आमच्या कुटुंबाच्या काही जमिनी आहेत त्या जमिनी या पूर्ण या फेरबदलामध्ये सापडतात. आज बुडा म्हणा किंवा आमचं KIDB म्हणा कर्नाटक हाऊसिंग बोर्ड अशा विविध ह्याच्याखाली या जमिनी घेतल्या जात आहेत. म्हणजे प्रशासनात आता आम्ही मराठी माणसं म्हणजे हा खास करून मराठी माणसावर अन्याय होतो आहे असं वाटतं आहे आम्हाला. मग हे कधी थांबणार आणि कुठे थांबणार? सांडपाणी प्रकल्प असो बायपास असो रेल्वे प्रशासन महामार्ग या माध्यमातून भूसंपादनाची संकटे कायमच आहेत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.